हॅलो एवरीवन, आज आपण न्यू टॉपिकवर बोलणार आहे. बाळाच्या डोक्याचा आकार गोल राहण्यासाठी काय कराल? बाळाच्या डोक्याचा आकार गोल राहण्यासाठी बाळ एका स्थितीत झोपण्याने याची काळजी घ्या. जर तुमचे बाळ एकाच पोझिशनमध्ये झोपले तर त्याच्या डोक्याचा तो भाग दबला जाऊन चपटा होतो, म्हणून त्याला निरनिराळ्या पोझिशनमध्ये झोपण्याची सवय लावा. बाळाची कुशी सतत बदलत राहा, म्हणजे ते एका स्थितीत बराच वेळ झोपणार नाही. बाळाला पाळण्यापेक्षा झोळीत झोपवा, त्यामुळे त्याचे डोके आणि शरीराला योग्य आकार मिळेल. झोपल्यावर बाळाच्या डोक्याच्या आजूबाजूने कापडाची गुंडाळी करून ठेवा आणि त्याचे डोके वळते जाणार नाही यासाठी एखादी मऊ सुती साडी व ओढणीचा वापर करा. बाळ मान सावरू लागल्यावर त्याला दिवसभरात कमीत कमी 30 मिनिटे उपडे म्हणजे पोटावर झोपवा, ज्यामुळे त्याच्या डोक्याच्या मागच्या भागावर दाब येणार नाही. बाळाला योग्य पद्धतीने मालिश करा, ज्यामुळे त्याच्या डोक्याचा शेप सुधारेल. 6 महिन्यानंतरही जर बाळाच्या डोक्याचा शेप गोल झाला नसेल तर डॉक्टर त्यांनी विशिष्ट हेल्मेट घालण्याची सल्ला देतात. मात्र हे हेल्मेट बाळाला घालण्याची वेळ येऊ नका, यासाठी आधीच काळजी घ्या. जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा.